नमस्कार, मी लीना आपल्या रुचकर जेवण मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण जेव्हा एखादा रेसिपी व्हिडिओ बघत असतो तो रेसिपी चॅनल ज्या माऊलीचा असतो, ज्या गृहिणीचा असतो, त्या माऊलीने किती मोठ्या कष्टाने एक एक रेसिपी आपल्यासाठी शेअर केलेली असते। जेव्हा ती रेसिपी व्हिडिओ किंवा चॅनल सुरू करते तेव्हा ती आपलं पूर्ण घरदार, आपले लेकर बाळ सांभाळून आपल्यासाठी एक एक व्हिडिओ शेअर करत असते रेसिपीचा। खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ही। यूट्यूब कडून तर त्यांना कौतुकाची थाप मिळतेच, त्यांना सिल्वर प्ले बटन किंवा गोल्डन प्ले बटन, डायमंड प्ले बटन मिळाल्यावर ती कौतुकाची थापच असते यूट्यूब कडून। पण जेवढे पण रेसिपी चॅनल आहे, आपल्या माऊलींचे घ्या, गृहिणींचे घ्या किंवा मोठ्या मोठ्या शेफ सर असतील आपले, त्या सर्वांना आपल्या सर्वांकडून कोटी कोटी प्रणाम। तर आज आपण बघणार आहोत साधे उकडीचे मोदक। आणि तुम्हाला फूड बिझनेस करायचा विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे, कारण मी मोदक करताना खूप साऱ्या टिप्स तुम्हाला देणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 21 मोदक किती रुपयांमध्ये तुम्ही करून देऊ शकता, म्हणजे फूड बिझनेस चालू केला असेल तर किती रुपयांमध्ये तुम्ही 21 मोदक तयार करून देऊ शकता। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण सारण तयार करून घेऊया मोदकाचं। इथं मी कढई ठेवली आहे, त्यात अगदी अर्धा चमचा ते एक चमचा तूप टाकते। त्यात थोडेसे ड्रायफ्रूट टाकते। आपण काल शाही मोदक बघितले होते त्यात ड्रायफ्रूट आपण जवळजवळ 2 ते 3 पटीने जास्त टाकलेले। आज साधे मोदक बघतोय तर थोडे कमी ड्रायफ्रूट टाकलेले आहे मी। त्यात थोडी खसखस टाकते। हे थोडं परतले केलं की इथं मी खवलेला नारळ घेतलाय, अर्धा नारळ आहे हा। मी इथं कमी प्रमाणात मोदक तयार करते। तुम्ही 21 मोदक करत असाल तर तुम्हाला 25 रुपयाचा नारळ तरी नक्कीच लागेल। आता यातच मी जेवढा नारळ आहे त्यापेक्षा थोडा कमी गूळ घेतलाय। तुम्ही एखाद्याची ऑर्डर घेत असाल तर त्यांची पण चवीनुसार गूळ टाकला तुम्ही, अगदी छान त्यांना विचारून घ्यायचं की तुम्ही जास्त गोड खाता की कमी। आता मी हे छान सारण तयार करून घेते। आपलं सारण बघा 3-4 मिनटात छान तयार होऊन जातं, पण अजूनही थोडंसं 2-1 मिनटं होऊ देऊया। त्यात मी वेलची पूड टाकते, अर्धा चमचा वेलची पूड टाकली। तुम्ही 21 मोदक करताना जरा जास्त वेलची पूड घ्या। आता मी ही अजून 2 मिनटं तरी हलवून घेते। आपलं सारण तयार झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे थंड करून घेते। आपलं सारण थंड होत आहे तोवर आपण उकड काढून घेऊया। इथं मी कढई ठेवलेली आहे, इथं बघू शकता एक फुलपात्र भरून, थोडं कमी आहे फुलपात्र, गच्च भरलेलं नाही आहे, तेवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच, त्याहून थोडं 3-4 चमचे जास्त मी पाणी घेतलंय, कारण आपलं तांदळाचं पीठ असतं ते थोडं का होईना फुलतच। आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यात थोडंसं तूप टाकूया। आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, इथं आता पीठ टाकून देऊया। हे पीठ मी 100 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे, त्यात आपले 8 ते 10 मोदक तरी छान बसतात। आणि तुम्ही जेव्हा 21 मोदकांच्या वर करत असाल तुम्हाला 250 ग्रॅम पीठ तरी नक्कीच लागेल। मग तुम्ही 250 ग्रॅम पीठाची उकड काढा। आता हे छान मी मिक्स करून घेते आणि उकडीचं पीठ छान मिक्स करून घेतलंय पळीनेच। आता मी गॅस बंद करते आणि पक्क झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांनी झाकण काढूया। 10 मिनटं झालेली आहे, आपली उकड बघा छान मस्त उकडून गेलेली आहे, एकदम गरम गरम उकड आहे। अशी उकड काढली तर आपल्या कढईला अजिबात चिटकत नाही। आता मी हे सगळं ताटात काढून घेते। पीठ बघा गरम असतं, जर आम्ही इथं थंड पाणी घेतलंय, थंड पाण्याच्या हात घेते आणि छान आपल्याला 5-6 मिनटं तरी पीठ छान मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं थंड पाण्याचा हात लावते आणि पीठ छान मळून घेते, खूप गरम आहे। असं पीठ जर मळून घेतलं तुम्ही तर मोदक अजिबात फाटत नाही।
पीठ बघा 5-6 मिनिटं छान मळून घेतलंय. आता थोडासा तुपाचा बोट घेतलाय आणि तूप लावून पण छान असं मळून घेऊया. आपला गोळा एकदम छान तयार आहे, तुम्ही बघू शकता. आपलं सारण पण छान थंड होऊन गेलं आहे. आता आपण मोदक तयार करूया. इथं पिठाचा गोळा पण छान मळून तयार आहे आपला. पुन्हा थोडा मळून घेतला की जेवढा मोदक करायचा आपल्याला तेवढं पीठ घेऊन घ्यायचं. आणि हे पीठ आहे ते असं पक्क झाकण ठेवून झाकून द्यायचं, म्हणजे पीठ गरम राहतं आणि आपले मोदक करायला आपल्याला छान जमतात. पण थोडा तुपाचा बोट लावला चालेल. आता आपण छानशी पारी लाटून घेऊया. मध्ये जास्त नाही लाटायचं, आजूबाजू जास्त लाटायचं, पण हलक्या हाताने एकदम, कारण आपलं गव्हाचं पीठ नाही आहे, तांदळाचं उकडीचं पीठ आहे. बघा आपलं पुरीसारखं छान लाटून घेतलंय मी. यात आता सारण भरूया. पण जसं तळणीच्या मोदकाला आपण करतो तशा छानशा कळ्या पाडायच्या आपल्याला. आता अशा पद्धतीने कोणालाही मोदक जमतील. पण तुम्ही जर फूड बिझनेस करत असाल, एखादं जर आपल्या हाताशी असेल कोणी मदतीला, तर अगदी अर्ध्या तासाच्या आत तुमचे 21 मोदक तयार होतात. थोडी पारी अशी फाटल्यासारखं झालं, काही हरकत नाही, पुन्हा ती अशी एकत्र केल्याने छान मोदक होऊन जातो. तुम्ही बघू शकता. फक्त आपण साधे मोदक करतोय म्हटल्यावर याला आता आपल्या केशर येणार नाही. आपण जे शाही मोदक तयार केले होते काल परवा, त्याला आपण केशर लावली, ते आपले शाही मोदक. आपला बघा साधे उकडीचे मोदक छान तयार करून घेतलाय. कळ्या पण बघा, अगदी साध्या मी तुम्हाला कळ्या दाखवल्या तरी छान कळ्या येतात. पुन्हा उंडा घेऊन घेतलाय मी लाटी, पुन्हा लाटून घेऊया. सारण भरूया आणि छानशा कळ्या पाडूया. जसं आपण तळणीच्या मोदकांना करतो तशा मी कळ्या पाडते, बघू शकता. आपल्या कळ्या जर जास्त दिसून उठून येत नसतील तर थोडा चमचा घ्यायचा आणि जिथं आपण कळ्या पाडल्या होत्या अगदी हलक्या हाताने चमच्याने असं थोडं दाब द्यायचा. अगदी छान कळ्या उमटून दिसतात. ज्यांना अजिबातच कळ्या पाडता येत नसतील त्यांनी असं केलं, पण हलक्या हाताने दाब द्यायचा चमच्याने. तुम्ही बघू शकता. आपला मोदक एकदम छान तयार आहे. बघा मोदक मी छान तयार करून घेतलेले आहे. 6-7 मोदक तयार करून घेतले, बाकीचे उरलेले नंतर करते. गाळायची गाळणी घेतलेली आहे, त्याला आता आपण तूप लावून घेऊया. सगळीकडनी तूप लावून घ्यायचंय. तूप लावल्यानंतर आता मोदक ठेवूया आपण यात. आपल्याला 10-1 मिनिटं तरी छान मोदक उकडवून घ्यायचे. इथं मी एका कढईत पाणी टाकलंय आणि त्यात एक जाळी ठेवलेली आहे आणि हे आता आपण ठेवून देऊया. आणि इथं मी जे आपण झाकण झाकणार आहे
त्याला एक कॉटनचा कपडा बांधून घेतलाय, म्हणजे जे पाणी इथं साचतं ते आपल्या मोदकांवर पडणार नाही. आता आपण 10 मिनिटं छान वाफवून घेऊया मोदक. 10 मिनिटं झालेली आहे. आपले मोदक बघा किती छान फुलून पण गेले आहे आणि उकडून पण छान गेले, वाफ लागून गेली मस्त. आता मी गॅस बंद करते पण काढायची घाई नाही करत मी. मोदक थंड होऊ देते मगच काढूया, नाही तर अर्धा मोदक हातात येतो अर्धा मोदक खाली चिटकून राहतो. बघा मोदक थंडे झाले, त्यानंतर मी काढले, गरम मोदक काढले नाही. बघा थंड झाल्यावर मोदक एकदम छान निघतात, तुटत पण नाही. आपले मोदक एकदम छान झाले. आता मी तुम्हाला सांगणार की साधे उकडीचे मोदक तुम्ही किती रुपयांमध्ये फूड बिझनेस करू शकतात. तर आपण काल शाही उकडीचे मोदक बघितले, ते तुम्ही 600 ते 650 रुपयांमध्ये 21 मोदक तयार करून देऊ शकतात. त्यात आपण केशर आणि ड्रायफ्रूट जास्त वापरले होते, यात आपण ड्रायफ्रूट जरा कमी घातलेले आहेत आणि याला केशर अजिबात लावलेली नाही आहे. मग तुम्ही हे 125 रुपयांमध्ये बनवून देऊ शकता, तयार करून देऊ शकता. आधी मी फूड बिझनेसची माहिती काढली आहे, मगच मी तुमच्यापर्यंत हा माहितीपूर्वक व्हिडिओ आणलेला आहे. तर तुम्ही 21 मोदक उकडीचे, साधे उकडीचे मोदक 21 ते तुम्ही 125 रुपयांमध्ये तयार करून देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्वक तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटूया छानशा रेसिपीमध्ये. तोवर बाय बाय.